वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते. तर चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. ॲक्च्युली आता आपण क्लास चालू केलेला आहे आदिवारचा, तर बोलबोल करता 7-8 दिवस झालेले आहेत आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरिवर क्लासचा 9वा दिवस. तर बघा, या 8 दिवसात आपण बरंच काही शिकलेला आहोत. सो मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये आपण काय काय शिकलेलं आहोत ते सांगते, जेणेकरून तुमची जरा लिंक लागेल आणि पुढचं शिकायला जरा सोपं जाईल, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की आपला हा जो काही क्लास आहे ना, तर हा आपण अगदी बेसिकपासून स्टार्ट केलेला आहे. बेसिक म्हणजे तुम्हाला जर आरिवरबद्दल काहीही माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही आपला हा क्लास अटेंड करून घर बसल्या एकदम परफेक्ट असा आरिवर्क नक्कीच शिकू शकाल. म्हणजे याची मी नेहमीच काळजी घेत असते, सोप्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते. सो बघा मग, सगळ्यात पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपल्याला आरिवर्कसाठी कुठलं कुठलं सामान लागतं ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की कुठलं कुठलं सामान आहे. म्हणजे असं होईला नको की तुम्ही जर शॉपमध्ये गेला किंवा ते सामान तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर ती वस्तू कशी दिसते वगैरे, तर सगळं डिटेल सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर जी काही आपली आरिवर्कसाठीची रिंग असते तर ती 18 इंचाची घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तिचं स्टँड, त्यासाठी लागणारे बीड्स, शुगर बीड्स, मनी स्टोन, कोटिंगचे स्टोन, सिम्पल कुंदन, हे बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सिल्क थ्रेड आणि जरीचा धागा हे सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुई, तर किती किती नंबरच्या सुया आपण यूज करू शकतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे बघितलेलं आहे ते म्हणजे की आपण जे काही आरिवर्कचं काम असतो तर ते दोन कपड्यावर करत असतो, कॉटन आणि नेटचा. तर दोन्ही कपडे रिंगला कसे बसवायचे आणि फिटिंग केलेली रिंग स्टँडला कशी अटकायची, तर हे देखील आपण बघितलेलं आहे. तर ते एकदम ताट पाहिजे नसते तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा, ॲक्च्युली नक्कीच केल्या असतील. फक्त मी इन शॉर्टमध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो हे सांगतो, म्हणजे पुढे शिकण्यासाठी तुमची जरा लिंक लागावी खास यासाठी. तर बघा, यानंतर मी तुम्हाला यादी दिलेली आहे. बऱ्याचशा कमेंट्स होत्या, ॲक्च्युली पहिल्या दिवशी मटेरियल्स एक दाखवलं पण तरी खूप जणांचं कन्फ्युजन होतं. सो खास तुमच्या आग्रहाखातर मी लिस्ट दिलेली आहे, 1, 2, 3 असा नंबर टाकून बोर्डवर लिहून, म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्ही तसं पेजवर लिहून ते सामान आणू शकाल यासाठी. तर त्यामध्ये मी 4-5 सुयांचे नंबर दिलेले आहे जे आपल्याला लागणार आहे, बीड्ससाठी म्हणा, आपल्या रेग्युलर चेन स्टिचसाठी, छोटे छोटे पाईप्स असतात त्यासाठी, म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी. तर खूप डिटेलमध्ये 1 नंबरपासून ते 18-19 माझ्या मते प्लस मटेरियल आहे, वस्तू आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आता आपण पहिलं बेसिक आपली जी काही स्टिच असते तर ती असते चेन स्टिच. जर चेन स्टिच आपल्याला आली तर आपल्याला आरिवर्कमधलं बरंचसं काम आपलं सोपं होतं, पण ती शिकणं खूप म्हणजे थोडंसं ना चॅलेंज आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ते शिकण्यासाठी थोडासा टाईम लागतो. पण तरीसुद्धा मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर मी तर तुम्हाला सांगेल की मी तुम्हाला ती जी काही चेन स्टिच आहे ना, तर ती खालनं दोरा कसा अडकवायचा, वर्णसुई कशी टाकायची, तर हे खूप जवळून दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं की नुसतं मी तुम्हाला वरून दाखवलं असतं तर खालच्या साईडने धागा कसा अडकवायचा हे समजलं नसतं, खालनं दाखवलं असतं तर वरून सुई कशी येते, ती वरती कशी ओढायची हे लक्षात आलं नसतं. त्यामुळे मी काय केलं, एका स्क्रीनवर तुम्हाला हाफ पार्टमध्ये वरचा पार्ट आणि हाफ पार्टमधला खालचा, म्हणजे तुम्हाला दिसतंय डायरेक्ट सायमल्टेनियसली, म्हणजे एका टाईमला तुम्ही दोन्ही व्ह्यू दिसून बघू शकतात की खाली सुई इकडनं गेल्यावर ह्या साईडच्या व्हिडिओमध्ये कशी अटकवायची आणि ती थोडीशी वरती आल्यावर इकडे कशी वरती येते आणि पुढच्या स्टिचसाठी ती पुन्हा सुई कशी खाली टाकायची. तर हे दोन्ही सायमल्टेनियसली टाकल्या म्हणजे सांगितल्यामुळे झालं काय की तुम्हाला ते समजणं जरा सोपं झालेलं आहे. आणि बरेच आपले सबस्क्रायबर आहे, आपले व्ह्युअर्स आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत की ज्या माझ्यासोबत आरिवर्कचा क्लास करत आहेत आणि त्यांना बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहे की प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांना चेन स्टिच जमलेली आहे. मी म्हटलं थोडं चॅलेंज आहे पण प्रॅक्टिस केली की सगळं काही इझी असतंच, अवघड असं काही नसतं, फक्त आपण ना खूप बाव करून घेतो की अवघड आहे अवघड आहे अवघड आहे, पण तसं काही नसतं, प्रॅक्टिस केलं ना की काहीच असं अशक्य नाही आहे. तर मग आपली चेन स्टिच झालेली आहे. तर कॉटनचा कपडा आणि नेटचा कपडा ह्या दोन्हीवर आपण चेन स्टिच केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाठ, जी शेवटी आपण गाठ मारतो ती गाठ खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ती जमत नाही, समजत नाही, त्या गाठीचं व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. आणि होतं काय, महत्त्वाची गाठ यासाठी आहे कारण की आपण जी काही चेन स्टिच केलेली असते, जी काही मनी वर्क केलेलं असतं, पाईपचं वर्क असो, काहीही असो, इव्हन छोट्या छोट्या बुट्ट्या असो, पण जर तुम्ही जर गाठ दिली नाही ना तर ते जेवढं वर्क केलेलं आहे ना तर ते सगळं निघून जातं,
म्हणजे त्या केल्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे त्यामध्ये अरिवर्कमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे गाठ सुद्धा. म्हणूनच मग मी आधी तुम्हाला फक्त चेन स्टिच सांगितली, म्हणजे त्याची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, आणि त्यानंतर स्पेशल व्हिडिओमध्ये मी गाठ तुम्हाला 2-3 वेळेस करून दाखवलेली आहे, जेणेकरून ते तुमच्या लक्षात यावं. आणि मी मागेच बोललेली होती की आपण एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप घेत आहोत, कारण की आपल्याला हे जे काही शिकायचं आहे ना, हे लाईफटाईमसाठी शिकायचं आहे. असं नाही की आत्ता शिकलो मग ठीक आहे, कारण की खूप घाई केली की काही गोष्टी अवघड वाटतात आणि त्या सगळ्या डोक्यावरून जातात. सो तसं होऊ नये त्यासाठी मी पहिले चेन स्टिच आपण प्रॅक्टिस केली 2 कॉटन आणि नेट, आणि त्यानंतर मी तुम्हाला गाठ सांगितली. याचा फायदा असा झाला की चेन स्टिच आणि गाठमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजेच काय फरक आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं आणि त्यानुसार मग तुम्हाला प्रॅक्टिस करायला टाईमही मिळाला आणि एका टाईमला एक गोष्ट शिकणं जरा सोपं वाटतं. सो त्यामुळे मग मी म्हणजे मला जसं वाटलं तसं त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे. खूप जणांचे कमेंट्स आहे की त्यांना आपली चेन स्टिचसुद्धा समजलेली आहे, त्याचबरोबर जे काही गाठ आहे तीसुद्धा समजलेली आहे. आता हा महत्त्वाचा आपला टप्पा होता पहिला, चेन स्टिच, आणि तो कम्प्लीट आपला झालेला आहे. जर कोणाचा या आधीचा एखादा व्हिडिओ मिस झालेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघावा, कारण काय होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी महत्त्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स असतात आणि त्या जर आपण सोडून पुढचा व्हिडिओ डायरेक्ट बघितला की मग त्या व्हिडिओतला आपल्याला काही कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की ते खूप अवघड आहे. त्यामुळे अवघड असं काही नाही, फक्त एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर तेवढा बघितलं की त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत होतील, काही गोष्टी जरा सोप्या होतील, ठीक आहे. आणि यानंतर आपण मणीवर्क प्लस जे काही अरिवर्कच्या सुईनी असते तर ते सुद्धा शिकलेला आहोत. नक्कीच तुम्ही मी आतापर्यंत जेवढं शिकवलेलं आहे त्याची प्रॅक्टिस केलेलीच असेल, आणि एवढंच नाही तर जर काही गोष्टी जमत नसतील तर त्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला नक्कीच सुरुवात होईल, ठीक आहे. आणि एवढं जे काही शिकवते यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. तर बघा आता बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत की हे जे काही काम आहे तर हे आपण साध्या सुईनी करू शकतो का, तर हो. ॲक्च्युली ना एम्ब्रॉयडरी वर्क, हँड वर्क आणि आपलं मिरर वर्क असे 2-3 टाईप आहे त्याच्यामध्ये, पण आपण मेन टॉपिक म्हणजे आपलं अरिवर्कला स्टार्ट केलं होतं, कारण मी तुम्हाला आता जस्ट जे काही शिकवत होतं ते आपण ब्लाऊजवर करतोय. म्हटलं साईड बाय साईड दुसऱ्या गोष्टी शिकवता येईल, पण जे जास्त महत्त्वाचं आहे तर त्यावर आपण फोकस करावा. या उद्देशाने मी पहिले आपलं चेन स्टिच वगैरे मणीवर्क हे स्टार्ट केलं आहे, जेणेकरून हे सगळं झालं की आपल्याला एखादा ब्लाऊज घेता यावा यासाठी, आणि तुम्हालाही तुमच्या ब्लाऊजवर वाहीवर इझिली वर्क करता यावं, त्यासाठी जे काही इम्पॉर्टंट आहे तर त्यानुसारच आपण खरं तर शिकत आहोत. नंतर थोडंसं फार मी माहिती तुम्हाला पुढे देईलच, ठीक आहे. तर बघा मग आज आपण साध्या सुईनी मणीवर्क कसं करायचं तर हे बघणार आहोत. तर बघा आता मी पुन्हा तुम्हाला सांगते, ॲक्च्युली जे काही आपण अरिवर्कच्या सुईनी करत असतो तर ते प्रॉपर होतं, छान होतं, लवकर निघत नाही, हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. कसं प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतो, आणि त्याचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की ते शिकायला थोडा टाइम लागतो. जर का तुम्हाला खूप गडबड असेल किंवा त्या गोष्टी लवकर लक्षात येत नसेल तर मग तुम्ही साध्या सुईनीसुद्धा हे वर्क करू शकतात. त्यामुळे मग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपल्या जी काही अरिवर्कची सुई आहे त्याने मणीवर्क करायचं, आणि आज आपण साध्या निडलने म्हणजे साध्या सुईने मणीवर्क कसं करायचं तर ते बघणार आहोत, ठीक आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिसला थोडा टाईम लागत असेल आणि तुम्हाला जर आता एखादा ब्लाऊजवर वर्क करायचं असेल तर तुम्हाला सहज ते करता यावं, आणि माझं म्हणणं आहे की ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असावं, इमर्जन्सी कधीही कामं येऊ शकतं. सो त्यामुळे मग आपण आज साध्या सुईने मणीवर्क कसं करायचं तर ते बघणार आहोत, ठीक आहे. चला मग आता वेळ नाही घालवता आपण आपल्या अशा महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात, आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून साध्या निडलने मणीवर्क कसं करायचं हे तुमच्या सहजच लक्षात येईल, ठीक आहे. तर बघा मग साध्या सुईने आपल्याला मणीवर्क करायचं आहे, आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपण आता इथे काढून ठेवूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा जो काही तुम्हाला जरीचा गोल्डन धागा दिसतो आहे तर तो आता आपल्याला लागणार नाही आहे. ज्यावेळेस आपण सुईने जे वर्क करत असतो अरीच्या सुईने त्यावेळेसच आपल्याला तो लागत असतो, आणि हे मणी तर आपल्याला लागणार आहे तर मॅट कलरचे घेतलेले आहे. मी आधी बऱ्याचदा सांगितलेले आहे की ब्लाऊजला त्यांनी छान लुक येतं, तर शक्यतो तुम्हीसुद्धा हेच यूज करावेत, ठीक आहे. तर बघा मग आता इथे 2 लाईनमध्ये ऑलरेडी केलेले आहे मी, तर ते आपण आधीच्या सुईने केलेले आहे, याआधी मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आणि इथे साधी सुई घेतलेली आहे, तुम्ही ते बघू शकतात. आणि आता ही साध्या सुईने आपण मणीवर करायला सुरुवात करूयात. तर त्याआधी आता कुठला धागा यूज करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर या शेजारीच आता एक लाईन ड्रॉ करूयात, म्हणजे तुम्हाला जी काही अरिवर्कची सुई आहे त्याने केलेलं वर्क आणि आपल्या साध्या निडलने केलेलं वर्कमध्ये काय फरक आहे किंवा ते लक्षात यावं, त्यासाठी मग मी आधीचा जे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्या शेजारीच लगेच आता साध्या निडलने करायला सुरुवात करूयात आपण, ठीक आहे.
तर मी आत्ताच म्हटलं की राहिला प्रश्न धाग्याचा, तर धागा कुठली यूज करायचा आहे तर तो मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली बघा, आता ह्या दोन सुई आहे, आता आपण साधी सुईने करणार आहोत आणि जी काही बीड्सची सुई आहे ती मी साईडला ठेवून घेतली आणि हे दोन धागे घेतले. तर आपण मॅटमध्ये असा गोल्डन वापरू शकतो किंवा कपड्याचं मॅचिंग घेऊ शकतो. तर मी मणीला मॅच होणारच इथे गोल्डन कलरचा धागा घेत आहे, ठीक आहे. तर तो आपल्याला फक्त डबल करून घ्यायचा आहे. तर बघा, मग मी इथे लगेच सुईमध्ये ओवून घेते. तर बघा, एकदम बारीक सुई आहे, तुम्ही बघू शकतात, म्हणजे कपडा पण खराब होत नाही आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहितसुद्धा आपलं वर्क नक्कीच या छोट्याशा सुईने होईलच. तर साधा आपला जो काही मशीनचा धागा असतो तर तो इथे मी घेतलेला आहे आणि जे थोडासाच घेते आणि एक्स्ट्राचा कट करून घेते बघा इथे. आणि लास्टला आपल्याला गाठ द्यायची आहे जशी आपण प्रत्येक वेळेस देत असतो, सेम त्याच पद्धतीने, त्यात काही असं वेगळं नाही आहे, ठीक आहे. आता बघा, गाठ वगैरे सगळं देऊन झालेलं आहे आणि जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना, तर तिथे आपल्याला आता काय करायचं आहे, सुई सगळ्यात आधी खालून वरती काढायची आहे म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल, ठीक आहे. आणि बघा, आता स्टँडला लावलेला आहे त्यामुळे आपल्याला साधी सुईने जरी वर्क करायचं असलं तरी ते सोपंच जाणार आहे, कारण की कपडा डायरेक्ट व्यवस्थित प्रॉपर फिट केलेला आहे त्यामुळे, ठीक आहे. तर बघा, मग आता लाईन जिथून आहे ना तिथून स्टार्ट करूयात. बरोबर जी मार्किंग आहे तिथून ह्या पद्धतीने सुई आपल्याला वरती काढायची आहे, ठीक आहे. आणि आता यामध्ये आपण एक मणी ओवून घेऊयात सुईमध्ये डायरेक्ट, हे बघा ह्या पद्धतीने. तर मी अतिशय सावकाश दाखवते तुमच्या लक्षात यावं यासाठी. आता हा मणी ओवून घेतल्यानंतर तर तो बरोबर इथपर्यंत आणायचा आहे बघा. आणि आता सुई न्यायची आहे आपल्याला खाली. तर बघा, मग बरोबर ताट पकडायचं आहे, फक्त गोळा वगैरे होयला नको, मणी लूज पडायला नको यासाठी. आता तर हा पहिलाच आहे तरीसुद्धा व्यवस्थित, कारण की धाग्याचा पण गुंता वगैरे होयला नको यासाठी, ठीक आहे. हे बघा, एकदम पॅक व्यवस्थित झालेला आहे. आता काय करायचं आहे, सुई आपल्याला पुन्हा वरती काढायची आहे, पण कुठून काढायची आहे बघा, ही जी काही पहिला मणी लावलेला आहे ना तर त्याच्या आधीच काढायची आहे बघा, जिथून आपण सुरुवात केली का तिथून. आणि मग आता आपल्याला वरती आल्यानंतर ह्या मणीमधून पुन्हा बघा ती सुई एकदा ओवून घ्यायची आहे आणि मग पुढचा जो काही मणी आहे तर तो आता आपल्याला सुईमध्ये टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, मणीच्या आधीच सुई वरती केलेली आहे अलीकडनंच आणि मग पुन्हा मणीमधून ओवून घेतला आणि मग दुसरा मणी ओवलेला आहे. आता पुन्हा सुई आपल्याला बघा व्यवस्थित खाली टाकायची आहे आणि खालनं आपण प्रॉपर असं ओढून घेणार आहोत. आता पुन्हा ती सुई वरती काढण्याच्या आधी काय करायची आहे, आधीचा जो मणी राहील ना त्याच्यातून आपल्याला ती सुई घालायचीच आहे. तर बघा, मग मी बरोबर दोन मणीच्या मधून सुई वरती काढलेली आहे आणि पुन्हा जो काही आत्ता आपण जस्ट रिसेंट जो मणी टाकला होता त्यातून धागा ओवून घेतलेला आहे. आणि मग आता आपल्याला पुढचा मणी पुन्हा त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा, मग मी पुन्हा इथे एक मणी ओवून घेते जसं आपण याआधी केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने सुईमध्ये ओवून घेतल्यानंतर तो बरोबर आपल्याला पुन्हा इथे खाली इथे मॅच करायचा आहे बघा. आणि पुन्हा आता आपल्याला सुई खाली टाकून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. पुन्हा आता आपल्याला आता जो रिसेंट होता ना त्यातूनच आपल्याला पुन्हा हा धागा ओवायचा आहे, म्हणून त्याच्या अलीकडनंच सुई आपल्याला वरती काढायची आहे बघा. तुमच्या लक्षातच येईल बघा, इथून काढलेली आहे आणि आता जो काही आत्ताचा मणी होता त्यातून पुन्हा बघा ह्या पद्धतीने सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला जो काही पुढचा मणी आहे तर तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मी डायरेक्ट धाग्यातूनच टाकून घेतलेला आहे, आता काही सेपरेट केलेले नाही आहे. आणि पुन्हा आपल्याला आता ही सुई खाली टाकून घ्यायची आहे. आणि आता जसे जसे मणी वाढत जातात तसे तसे ते लूज वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे बघा, चार मणी लावलेले आहे, ते सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगचे आहेत. आता पुन्हा आपल्याला सुई वरती काढायची आहे, तर आता जो काही मणी ओवलेला आहे तर त्याच्या अलीकडेच आपल्याला सुई वरती काढायची आहे बघा, कारण की जो काही आपला आधीचा मणी असणार आहे तर त्यातून आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे, म्हणजेच धागा ओवून घ्यायचा असतो त्यामुळे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि मग पुन्हा पुढचा मणी ओवून घ्यायचा आहे. ॲक्च्युली आधीच्या मणीमध्ये ओवल्याने काय होतं की बरोबर एकसारखे मणी लागले जातात, ते लूजही पडत नाही आणि असं त्याच्यामध्ये गॅपसुद्धा दिसत नाही आणि ते एकदम प्रॉपर फिनिशिंग सहितसुद्धा दिसतात. कुणी म्हणणारसुद्धा नाही की साध्या सुईने आपण हे वर्क करू शकतो किंवा हे मणीचं वर्क केलेलं असेल. सो त्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही साध्या सुईने हे वर्क करणार असाल तर ह्या पद्धतीनेच करायचं आहे. बघा, मी पुन्हा सुई खाली टाकलेली आहे
आता पुन्हा आत्ताचा जो काही मणी आहे तर त्याच्या अलीकडनंच म्हणजे आधीच आपल्याला सुई वरती काढायची आहे बघा प्रॉपर अशी. आणि ती वरती आल्यानंतर पुन्हा जो काही आता आपला रिसेंट म्हणजे जस्ट आत्ता उरलेला मणी आहे त्यातून बघा ह्या पद्धतीने सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. आणि मग पुढचा जो काही मणी आहे तर तो त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. ॲक्च्युली बघा आता हे मणी जे आहे ना ते तुम्ही काढून जरी ठेवले ना एखाद्या वाटीमध्ये वगैरे तरीसुद्धा चालणार आहे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. तर बघा एक दोन खाली पडलेले आहेत तर मग मी आता ते मणीमध्येच म्हणजे ते मणी एक एक करूनच सुईमध्ये ओवून घेते. तुम्ही व्यवस्थित गोळा करते नाही तर बऱ्याचदा काय होतं की मग ते वर्क करताना ते हलले जातात. सो त्यामुळे हे बघा पुन्हा मणी ओवून घेतलेला आहे एकदम प्रॉपर. आणि पुन्हा सुई आता आपल्याला इथे खाली टाकून घ्यायची आहे आणि बघा उडून घेतलेली आहे. पुन्हा आता आपल्याला ही सुई वरती काढायची आहे आत्ताचा जो मणी आहे त्याच्या आधीच सुई बरोबर शेजारनं वरती काढायची आहे सेंटरलाच बरोबर, एवढं पण लक्षात राहू द्या. बघा ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे ना तसं तेवढं मी झूम केलेलं आहे. आणि पुन्हा आता बघा मणीमधून आपल्याला तो धागा ओवून घ्यायचा आहे आणि मग आता पुन्हा जो काही मणी आहे ना तर तो आपण इथे ओवून घेऊयात. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळेस पुढचा मणी ओवण्याच्या आधी त्याच्या आधीचा जो काही मणी आहे ना तर त्याच्या अलीकडनंच सुईवरती काढून त्यामध्ये ओवून घ्यायची. त्यामुळे काय होतं की एकसारखे बरोबर एकाच लेवलमध्ये आपले मणी लागले जातात, त्याच्यातला डिस्टन्स सेम राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर दिसते आणि ते मणी व्यवस्थित पॅकसुद्धा होतात, लवकर खराब होण्याचे लवकर निघण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही. सो सेम ह्याच पद्धतीने आता आपण दोन तीन अजून मणी इथे लावून घेऊयात. तर बघा मग त्यानंतर आता एका टाईमला पण दोनसुद्धा मणी होऊ शकतो तर ते तुम्हाला दाखवते. बघा मी सुईमध्ये दोन मणी टाकलेले आहेत, ते बरोबर ओवून घेतले आणि आता सुई आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. आता खाली टाकल्यानंतर काय करायचं, आता याच्या आधीचा फक्त एकच मणीच्या अलीकडनं आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे आणि एकच मणीमधून ओवून घ्यायची आहे. हे बघा वरती काढली जे दोन मणी होते ना त्याच्यामधून बरोबर, आणि फक्त एक जो रिसेंट मणी आहे ना त्याच्यामधून आपण सुई ओवून घेतलेली आहे. बघा पुन्हा दोन मणी घेऊयात आपण बरोबर, बघा एक आणि दोन, आणि ते पुन्हा आता ओवून घेऊयात. म्हणजे बघा एक एक मणीमध्ये सुद्धा खूप टाईम जातो तर तुम्ही दोन दोन मणीसुद्धा एका टाईमला ओवू शकतात. फक्त एवढंच आहे की सेम तसंच करायचं आहे, फक्त दोन मणी ओवून न घेता एकच मणी ओवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही एका टाईमला जरी दोन मणी ओवून घेतले पण वरती सुई आणताना पुढच्या ज्या वेळेस मणी ओवणार आहात तर हे बघा इथून आता जे रिसेंट दोन मणी आहे ना त्याच्यामधनं सुई आणली आणि एकाच मणीमध्ये ओवून घेतलेली आहे. आणि हे केल्यानंतर पुन्हा आता आपण दोन मणी यामधून ओवून घेऊयात. तर ह्या पद्धतीने केल्याने काय होतं की लवकर पण आपलं काम जरा होतं, म्हणजे पटपट एका टाईमला दोन दोन मणी ओवल्यानंतर. तर बघा मग मी साध्या सुईने तुम्हाला एक एक मणी कसा ओवायचा आणि दोन दोनसुद्धा कसे ओवायचे तर ते दोन्ही पण सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात यावं. तुम्ही दोन्हीची प्रॅक्टिस करायची, आधी एक एक मणी ओवून करायची आहे आणि ते जर जमलं तर मग दोन दोन करायचं आहे, म्हणजे आपलं काम कमीत कमी टाईममध्ये कम्प्लीट होतं. तर बघा सेम ह्याच पद्धतीने मी अरिवर्कच्या सुईने एक एक मणी कसा ओवायचा आणि एका टाईमला दोन दोन मणी ओवून कसं वर्क करायचं तर हे दोन्ही पण शेअर केलेलं आहे. जर तुम्ही कोणी या आधीचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा, म्हणजे अरिवर्कच्या सुईनेसुद्धा तुम्ही कसं वर्क करायचं एका टाईमला एक मणी आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर एका टाईमला दोन मणी. सो दोन्ही पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आज साध्या सुईनेसुद्धा कसं वर्क करायचं तर ते सुद्धा शेअर केलेलं आहे. तर तुम्ही दोन्हींची प्रॅक्टिस करा, तुम्हाला कुठलं सोपं वाटतं आहे ते तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमची फिनिशिंग वगैरे कशी येते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसं बघायला गेलं तर मी खूप सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून व्हिडिओ बघून आजचं जे काही वर्क आहे तर ते तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. पण तरी जर काही या व्यतिरिक्त जरी काही कमेंट्स असतील तर तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला आवडलं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, ठीक आहे. सो सेम ह्याच पद्धतीने तुमचा गळा कसाही असो, बाह्य असो, गळा असो, कुठलीही डिझाईन असो, तुम्ही सहजच करू शकता. सो नक्की याची आज एवढी प्रॅक्टिस करून बघायची आहे. तर बघा मग ॲक्च्युली ना मी तुम्हाला अजून थोडेसं मणी ओवून दाखवते, म्हणजे याआधीचं जे काही अरिवर्कच्या सुईने वर्क केलेलं आहे तर त्यामधला आणि याच्यातला काय डिफरन्स आहे तर हे तुमच्या लगेचच लक्षात यावं समोरासमोर. सो यासाठी खूप कमी असेल तर तुम्हाला ते कळणं जरा
अवघड जाईल. आणि तुम्ही बघू शकतात की दोन्ही साईडला आधीचं जे काही वर्क केलेलं आहे तर ते एका टाईमला एक एक मणीची एक लाईन आहे आणि एका टाईमला दोन दोन मणीची एक लाईन आहे. ते दोन्ही पण वर्क आपण अरिवर्कच्या सुईनी केलेलं आहे. तर बीडसाठी कुठली सुई वगैरे वापरायची तर हे एकदम डिटेलमध्ये मी याआधी सांगितलेलं आहे. जर सुईबद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर याआधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. एखादा व्हिडिओ बघून कसलीच इन्फॉर्मेशन मिळत नाही, आपण सगळं स्टेप बाय स्टेप शिकलेलं आहोत, त्यामुळे मग जिथे जिथे प्रॉब्लेम येत असेल तिथे ते तुम्ही आधीचा एखादा व्हिडिओ जर तुमचा मिस झालेला असेल तर तो बघा, म्हणजे तुमच्या ज्या काही छोट्या मोठे प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या नक्कीच क्लिअर होतील. ठीक आहे, तर बघा मग सेम त्याच पद्धतीने आता आपण पुढे तर डायरेक्ट दोन दोन मणीच एका टाईमला इथे होऊन हे वर्क करून घेतलेलं आहे. आणि बघा जवळून दाखवते किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपलं हे मनी वर्क झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि हे आधीचं दोन, तर हे तिन्ही पण खूप छान सेमच दिसत आहे, काही जास्त डिफरन्स दिसत नाही आहे. फक्त एवढंच आहे की अरिवर्कच्या सुईनी केलेलं वर्क जरा जास्त टिकतं आणि कसं आपण ब्लाऊज स्टिच करण्याच्या आधी ते वर्क करत असतो. पण आता यापैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्हींची फिनिशिंग छान असते, ते लुकसुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर येतं. सो दोन्हींची प्रॅक्टिस करा आणि जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर वर्क नक्कीच करू शकतात. ठीक आहे, तर बघा मग तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की साध्या निडलनी म्हणजे साध्या सुईने मनीवर कसं करायचं. तर तुम्ही तुम्हाला ॲक्च्युली आज आपण फक्त सरळ लाईनमध्येच शिकलेलो आहोत, तर याची थोडीशी प्रॅक्टिस करा तरी जमेलच. पण ती धागा कसा कुठून काढलेला आहे तेवढं फक्त लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे. आणि आता याआधी आपण अरिवरच्या सुईनेसुद्धा मनीवर केलं, तर दोन्हींची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे इझी वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मनीवर सहजच करता येईल, कोणालाही सहजच करता येईल यासाठी. ठीक आहे, तर याची नक्की प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.